तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये बहुभुजाकृती, बहुभुजाकृतीचे वर्गीकरण आणि बहुभुजाकृतीचे कर्ण समजून घेणार आहोत. आत्तापर्यंत भूमितीमध्ये आपण बिंदू, रेषा, प्रतल आणि कोनांबद्दल जाणून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये आपण भूमितीचा आणखी एक महत्त्वपूर्ण घटक बहुभुजाकृतीबद्दल जाणून घेणार आहोत. जसे की आपण पाहू शकतो की बहुभुजाकृती शब्द दोन शब्द बहु आणि भुजा मिळून बनला आहे, ज्यामध्ये बहुचा अर्थ आहे अनेक आणि भुजाचा अर्थ आहे बाजू. कोणतीही बहुभुजाकृती तीन भाग मिळून बनते आणि ते तीन भाग आहेत बाजू, शिरोबिंदू आणि कोन. बाजू ते रेषाखंड आहेत जे बहुभुजाकृती बनवतात. शिरोबिंदू ते बिंदू आहेत जेथे बाजू एकमेकांना छेदतात. आणि दोन छेदणाऱ्या बाजूंच्या मधील स्थानाला कोन म्हणतात. येथे या बहुभुजाकृतीमध्ये सहा बाजू, सहा शिरोबिंदू आणि सहा कोन आहेत. बहुभुजाकृतीसाठी पुढचे महत्त्वपूर्ण तथ्य हे आहे की बहुभुजाकृती एक साधा बंद वक्र असते. बहुभुजाकृतीसाठी अंतिम परंतु अत्यंत महत्त्वाचे तथ्य हे आहे की बहुभुजाकृती द्विमितीय म्हणजे 2D आकृती असते. अर्थात बहुभुजाकृतीचे सर्व शिरोबिंदू एका समान प्रतल म्हणजे प्लेनवर असतात. बहुभुजाकृती त्रिमितीय म्हणजे 3D आकृती नाही, परंतु याच्या उपयोगातून 3D आकृती काढली जाऊ शकते. जसे की एखादा डबा. डबा बहुभुजाकृती नाही, परंतु या डब्याचे सर्व पृष्ठभाग बहुभुजाकृती आहेत. तर आता आपल्याजवळ बहुभुजाकृतीची एक अर्थपूर्ण व्याख्या आहे. ती सांगते, बहुभुजाकृती केवळ रेषाखंडांपासून बनलेला एक साधा बंद वक्र आहे. या सर्व बहुभुजाकृती आहेत. आता तुम्ही सांगू शकता का की एका रेषाखंडापासून बहुभुजाकृती काढली जाऊ शकते का? एकदम बरोबर, नाही काढली जाऊ शकत. दोन रेषाखंडांनी बहुभुजाकृती काढली जाऊ शकते का? नाही, कारण दोन रेषाखंड जोडण्याने आपल्याला दोन बाजू, एक शिरोबिंदू व एक कोन मिळतो. परंतु ही आकृती बंद नाही, ज्यामुळे ही बहुभुजाकृती नाही. तर मग तीन रेषाखंडांनी बहुभुजाकृती काढली जाऊ शकते का? हो, तीन रेषाखंडांना जोडून आपल्याला एक साधी बंद आकृती मिळते, ज्यांच्या तीन बाजू, तीन शिरोबिंदू आणि तीन कोन आहेत, ज्यामुळे कोणतीही आकृतीच्या बहुभुजाकृती असण्याचा सर्व अटी पूर्ण होतात. अशा प्रकारे आपण तीन किंवा तीनपेक्षा अधिक रेषाखंडांना जोडून एक बहुभुजाकृती काढू शकतो. या बहुभुजाकृती प्रमाणेच जर आपण बाकी बहुभुजाकृतींकडे लक्ष दिले तर मिळेल की प्रत्येक बहुभुजाकृतीमध्ये त्याची बाजू, शिरोबिंदू आणि कोनांची संख्या परस्पर समान आहे. बाजू किंवा शिरोबिंदूच्या आधारे आपण बहुभुजाकृतीचे वर्गीकरण करू शकतो. तीन बाजू किंवा शिरोबिंदू असणाऱ्या बहुभुजाकृतीला त्रिकोण, चार बाजू किंवा शिरोबिंदू असणाऱ्या बहुभुजाकृतीला चौकोन, पाच बाजू किंवा शिरोबिंदू असणाऱ्या बहुभुजाकृतीला पंचकोन, सहा बाजू किंवा शिरोबिंदू असणाऱ्या बहुभुजाकृतीला षटकोन, सात बाजू किंवा शिरोबिंदू असणाऱ्या बहुभुजाकृतीला सप्तकोन,
8 बाजू किंवा शिरोबिंदू असणाऱ्या बहुभुजाकृतीला अष्टकोन, 9 बाजू किंवा शिरोबिंदू असणाऱ्या बहुभुजाकृतीला नवकोन आणि 10 बाजू किंवा शिरोबिंदू असणाऱ्या बहुभुजाकृतीला दशकोन म्हणतात. आता जर आपण या बहुभुजाकृतीला अशा प्रकारे नामांकित केले तर तुम्ही शिरोबिंदू ए च्या संलग्न शिरोबिंदूंची नावे सांगू शकता का? शाबास, शिरोबिंदू बी व शिरोबिंदू एफ शिरोबिंदू ए शी संलग्न आहेत. आता शिरोबिंदू ए ला त्या शिरोबिंदूंशी जोडू जे संलग्न नाहीत. या षटकोनाच्या सर्व शिरोबिंदू सोबत असे केल्यावर आपल्याला काही रेषाखंड मिळतात. या रेषाखंडांना आपण कर्ण म्हणतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की कोणत्याही बहुभुजाकृतीचा कर्ण त्याच्या कोणत्याही दोन शिरोबिंदूंना म्हणजे संलग्न शिरोबिंदू सोडून जोडल्यावर मिळतो. आज या व्हिडिओमध्ये आपण शिकलो बहुभुजाकृतीचा अर्थ, बहुभुजाकृती काय असते, बहुभुजाकृतीची व्याख्या, बहुभुजाकृतीचे वर्गीकरण, बहुभुजाकृतीचा कर्ण. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहणार आहोत.